फरा खान साम संजीवनी या आरोग्य विषय कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण तुमच्या आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे न्यूरो अंकोलॉजी जी आहे ती त्याच्याविषयी मेंदू आणि मणक्यांच्या गाठी तसंच अँकोलॉजी या विषयावर आज आपण चर्चा करणार बर आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे ते म्हणजे डॉक्टर समीर फुटाणे तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया डॉक्टर आपलं खूप खूप स्वागत आहे तर ते आपल्यासोबत आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी ते आपल्याला सांगणार आहेत मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया तर डॉक्टर समीर फुटाणे हे न्यूरोसर्जन आहेत सह्याद्री हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी आणि त्याचबरोबर ऑन्कोलॉजी मेंदू आणि मणक्यांच्या गाठी याच्यावर त्यांनी आपला स्वतःचा एक हातखंडा मिळवलेला आहे ते याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून याच्यामध्ये प्रॅक्टिस देखील करतायत तर असे हे तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत मणकाचे जे विकार आहेत किंवा मेंदूचे विकार कोणते आहेत याच्यावर काय काय प्रक्रिया करता येतील किंवा शस्त्रक्रिया कोणत्या करता येतील अशा सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे प्रतिष्ठित अशा सेट जीएस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटलमधून पूर्ण केलंय तर न्यूरो सर्जरीचं उच्च शिक्षण त्यांनी विख्यात अशा पीजीआय चंडीगडमधून घेतलेलं आहे आणि मेंदू तसंच मणक्यांच्या जटील शस्त्रक्रिया संबंधित त्यांचं पंचवीस शोध हे आंतरराष्ट्रीय मानांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेत तर मेंदू आणि मणक्यांच्या क्लिष्ट आजारांवर उपाय योजना बर त्यांनी मिळवलेला आहे तर असे हे तज्ञ डॉक्टर आपल्या सोबत आहेत न्यूरो आणि मेंदू तसंच मणक्यांच्या ज्या गाठी आहेत त्याच्यावर कशा पद्धतीनं फायदेशीर ठरते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात डॉक्टर आजचा जो आपला विषय आहे तोच म्हणजे मेंदू असेल किंवा मणक्यांचे विकार आहेत आणि न्यूरो तर सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना हे सांगा न्यूरो काय प्रकार आहे ओके okay. uh, मेंदू किंवा मज्जा संस्था म्हणजे त्याला चेता संस्था असं पण म्हणतात म्हणजे मेंदू मज्जारज्जू आणि मज्जातंतू याच्यातनं जी चेतना वाहते किंवा जी ऊर्जा किंवा जो करण हा प्रस्थापित केला जातो किंवा त्याच्यातनं वाहतो सो so, या मार्गामध्ये मा जेव्हा केव्हा गाठीमुळे अडथळे येतात तेव्हा त्याचे ते ते उपचार कसे करावेत याचं शास्त्र म्हणजे न्यूरोऑंकोलॉजी किंवा ब्रेन आणि स्पाईनच्या सर्जरी आता हे जे ट्युमर आहेत हे प्रॅक्टिकली कोणालाही होऊ शकतात म्हणजे अगदी नवजात बालकापासून तर शंभर वर्षाच्या माणसापर्यंतही होऊ शकतात कुठलाही सामाजिक आर्थिक कुठलाही स्तर असो कुठल्याही स्तराच्या पेशंटला केव्हाही आणि कधीही हे होऊ शकते त्याच्यामध्ये असं त्याला ती समानता असते त्याच्यामध्ये ते वैविध्य जात नाही अच्छा म्हणजे जे समानता असते वैविध्य मानलं जात नाही मात्र बऱ्याच वेळेला असं होतं की बऱ्याचशा लोकांना त्यांच्या मेंदू में मेंदूमध्ये गाठ असते किंवा त्यांच्या मणक्यामध्ये गाठ असते तर त्याला ब्रेन कॅन्सर किंवा कॅन्सर म्हणता येईल का नाही सगळ्या गाठीनं तसं ब्रेन कॅन्सर म्हटलं जात नाही आपण एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो तसं घर आहे घरातले माणसं आहेत शेजारचे माणसं येऊ शकतात घरात किंवा दूरचे लोक येऊ शकतात तर त्याचप्रकारे मेंदूच्या ज्या गाठी असतात ह्या एकतर शरीराच्या इतर भागातनं तिथपर्यंत येऊ शकतात म्हणजे फुप्फुसाचा कर्करोग आहे तिथनं मेंदूपर्यंत गाठ गेली किंवा जे आजूबाजूचा भाग आहे मेंदूचा म्हणजे डोळे झाले कान नाक घसा झाला सो so, याच्यातले जे ट्युमर्स आहेत किंवा याच्यातले जे काही कॅन्सर्स आहेत हे मेंदूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि मेंदूला इन्व्हॉल्व्ह करतात तेव्हा तो एक प्रकार असतो में आणि तिसरा प्रकार म्हणजे मेंदूच्या आतले किंवा मेंदूमधनं स्वयंभू उद्भवलेल्या ज्या ट्युमर्स असतात किंवा गाठी असतात आणि त्याच्यामध्ये हे जे ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात त्याला ग्लायामा म्हणतो आम्ही काही असतात काही सिस्ट असतात काही पियुषिका ग्रंथी म्हणजे गाठी असतात सर्वसाधारणपणे ह्या ज्या काही गाठी असतात यांचं पॅथॉलॉजी मध्ये एक असं चार प्रकारचं ग्रेडिंग केलं जातं ग्रेड वन टू थ्री फोर असं सो ग्रेड वन आणि टू ही सर्वसाधारणपणे साधी गाठ अशी समजली जाते किंवा ही सिंपल आहे किंवा नॉन कॅन्सरस गाठ आहे आणि ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर ह्या मात्र ऍक्टिव्ह किंवा मॅलिग्नंट किंवा कॅन्सरग्रस्त किंवा कर्करोगाच्या हो गाठी समजल्या जातात आणि यांच्यामध्ये ट्युमर सेकंड ग्रेड पासून थर्ड ग्रेड थर्ड पासून फोर्थ ग्रेड असं अपग्रेडेशन होण्याची पण शक्यता असते सो so, याच्यामध्ये मी फक्त एवढं सांगू शक इच्छितो की आता ज्यातल्या जसं ग्रेड फोर ग्लायो ब्लास्टोमो मल्टिफॉर्मे नावाची गाठ आहे की त्याच्यामध्ये ऑपरेशन रेडिएशन थेरपी किमोथेरपी सगळं करून सुद्धा त्याची आयुष्यमर्यादा खूपच कमी असते किंवा लिमिटेड असते या उलट काही गाठी असतात जसं मेनिन्झोमा झाले किंवा काही पिचोटरी ग्रंथीच्या गाठी झाल्या ह्या ऑपरेशन नंतर त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी क्युअर आपल्याला साध्य करता येऊ शकतो टेक्निकली क्युअर हा पॉसिबल नाही कारण मेंदूची कुठली पण गाठ ही वाढतच राहते त्याच्यामध्ये फक्त त्याच्या वाढण्याची गती वेगवेगळी असते oh अच्छा आणि त्याच्यामुळे त्याच्यावरच त्याचं जे मॅलिग्नन्सी आहे किंवा त्याचं जे कर्करोग आहे किंवा नाही याचं स्वरूप हे त्याची वाढण्याच्या गतीवरनं ठरते अच्छा म्हणजे तुम्ही एवढ्या सर्व गोष्टी सांगतात पण आपले जे प्रेक्षक आपल्याला आता बघतायत त्यांच्या मनामध्ये म्हणजे मेंदू म्हटलं मेंदूशी रिलेटेड जी काही गाठ म्हटली की एक गंभीर असा आजार त्यांच्यासमोर उभा राहतो तर बऱ्याच वेळेला असंही होतं बऱ्याचशा लोकांना सतत डोकेदुखी होते किंवा मायग्रेनचा त्रास देखील असतो तर ते ट्युमरची लक्षणं असू शकतात का जर लक्षणाबद्दल जर म्हणायचं झालं तर मी तीन गोष्टी सांगेल अकल्पित अचानक अनिश्चित Oh. म्हणजे प्रॅक्टिकली खरं सांगायचं <laughs> <आसा> झालं तर असं काही <के था। laughs> स्पेसिफिक सिमटम आहे म्हणजे ट्युमर आहे असं काही नसतं त्याच्यामध्ये <laughs> म्हणजे अगदी साधी डोकेदुखी आहे कधीतरी थोडंसं डोकं <laughs> दुखलं चक्कर आलं याच्यात नाही सुद्धा बरेचदा ट्युमरचं निदान होऊ शकतं किंवा अनेक वर्षांची तीव्र डोकेदुखी आहे पण एमआरए नॉर्मल आहे किंवा सीटी स्कॅन नॉर्मल आहे असं असण्याचे <laughs> चान्सेस पण जास्त इनफॅक्ट डोकेदुखीचं प्रामुख्याने कारण बाकीच जास्त असतं म्हणजे मायग्रेन किंवा इतर रिलेटेड प्रॉब्लेम्सच त्याच्यामध्ये जास्त असतात आता त्यातले त्या थोडेफार स्पेसिफिक किंवा थोडेफार जवळ जाणारे जर जा सिमटम्स आपण बघायचे झाले तर म्हणजे एखाद्या बाजूला म्हणजे एखाद्या हाताला किंवा पायाला अशी हळूहळू कमजोरी येत जाणे स्लोली एकदम अक्युटली नाही असं स्लोली येत जाणे डोळ्याची दोन्ही डोळ्यांची नजर अधू होणे म्हणजे साईडचं सा दिसायला कमी होणे किंवा अंधुक दिसायला होणे आणि त्याच्यामध्ये अर्थातच डोळ्यांचे विकार जे कॅट्रॅक्ट वगैरे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत मोतीबिंदू वगैरे ते सो हे काढूनच मग हे बघितले जातात अच्छा आणि दुसरं म्हणजे विसरभोळेपणा तर विसरभोळेपणा सगळ्यांनाच असतो असं काही हे नाही स्पेसिफिक पण विसरभोळेपणा इतका सिरियस की जेवण केलेलं विसरले घरचा पत्ता विसरले आहेत किंवा टॉयलेटला गेले की नाही ते विसरले आहे सो अशा प्रकारचे हे जे सिग्निफिकंट मेमरी लॉस किंवा विसरभोळेपणा असतो विस्मरण असतं हे कदाचित ट्युमरचं लक्षण असू शकतं अगदी मग काही रेअर प्रमाणात Uh, काही जण म्हणजे जे पिछू पियुषिका किंवा पिछूपडी ग्रंथीच्या गाठी असतात त्याच्यामुळे वजन वाढलं किंवा शुगर जास्त होते आहे शरीराचा आकार वाढतो आहे अशी सुद्धा काही okay. स्पेसिफिक सिम्प्टम्स त्याच्यामध्ये अपेक्षित असतं पण असं स्पेसिफिक हे सिमटम आहे म्हणजे ब्रेन ट्युमर असं छातीटोकपणे निदान कुणालाही करणं शक्य नाही म्हणजे इनफॅक्ट पेशंट माझ्याकडे किंवा न्यूलॉजिस्ट कडे जरी लगेच आलं तरी सुद्धा आम्हाला कदाचित एमआरआय शिवाय किंवा करणं कदाचित कठीण ठरेल अच्छा म्हणजे तुम्ही सांगताय की वेगवेगळी लक्षणं दिसून येतात म्हणजे ते एक अचानक असतं म्हणजे समजून येत नाही की हे ट्यूमरच आहे तर अशा वेळेला आपल्याला जर समजून घ्यायचं असेल ट्यूमर आहे किंवा नाहीये तर निदानासाठी एमआरआय करणं गरजेचं आहे का हो 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 ऍक्च्युली एम स्कॅन ऍक्च्युली संदिग्धता असते की सीटी टी स्कॅन करो बरेचदा पेशंट पहिले सीटी स्कॅन करून येतात मग आम्ही त्यांना एम आर आय सांगतो अच्छा म्हणतात मग आता सी टी तर झालंय ट्युमरचं निदान झालंय मग कशाला करायचं तर ऍक्च्युली मी थोडं त्याच्यावर एलॅबरेट करतो सीटी टी स्कॅनचं असं असतं बघा सीटी स्कॅन मध्ये आपल्याला काय आहे काहीतरी आहे हे समजतं कुठे आहे हे समजतं हो पण काय आहे कुठल्या ग्रेडचं आहे आणि कसं करायचं हे ज्ञान मिळवण्यासाठी मला एम आर आय आवश्यक असतो म्हणजे जे इमेजिंग आपण करतो किंवा सी टी एम आर आय जे करतो त्याच्यामध्ये दोन भाग असतात एक तर निदान डायग्नोसिस हो। किंवा हे इथं ट्युमर आहे हा अशा प्रकारचा ट्युमर असू शकतो हा एक प्रकार झाला दुसरं म्हणजे प्लॅनिंग कुठली न्यूरो सर्जरी मध्ये एखाद्या वॉर सारखं प्लॅनिंग करावं लागतं किंवा जेवढी सर्जरी तिथे केली जाते त्याच्यापेक्षा जास्त मोठी सर्जरी ही मनात आधी करावी लागते तर जसं तुम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये सर्जिकल स्ट्राईक हा शब्द ऐकला असेल अगदीच सर्जिकल स्ट्राईक सारखंच असतं म्हणजे कुठं हल्ला करायचा आहे किती वेळात जायचं आहे कुठून जायचं आहे कुठल्या बाजूने जायचं आहे आणि कमीत कमी डॅमेज होऊन म्हणजे आपल्याला कमीत कमी इजा होता मॅक्झिमम इजा ही शत्रूला कशी व्हावी त्यासाठी कुठले शत्रू कुठले शास्त्र शस्त्र वापरावे आणि त्याच्यातला रेस्क्यू प्लॅन काय एक्झिट प्लॅन काय डॅमेज कंट्रोल प्लॅन काय तर हे सगळं ठरवण्यासाठी म्हणजे पर्यंत पोहोचताना किंवा ट्युमर काढताना नॉर्मल मेंदूला कमीत कमी इजा होऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण कसं एक्सरसाइज करू शकतो हे प्लॅनिंग करण्यासाठी मला एम आर आय आणि बरेचदा एंजिओग्राम किंवा विनोग्राम याची सुद्धा गरज लागते म्हणजे मला मेंदूच्या रक्तवाहिन्या किती सरकल्या आहेत काय आहेत त्याच्यावरनं मी कुठे जाऊ हे मला सगळं त्याच्यामध्ये प्लॅनिंग करावं लागेल अगदी बरोबर आहे त्यासाठी एम आर आय सी टी स्कॅन आणि एनजिओग्राम हे डायग्नोसिस शिवाय planning. ह्या गोष्टी सुद्धा तितकेच महत्वाचे अगदी बरोबर आहे म्हणजे जसं युद्ध सुरू असतं दोन देशांमध्ये त्याप्रमाणे एक शत्रु देश आणि एक आपला देश हो। असा असतो आणि त्याच्यामध्ये मग ते तुम्हाला शत्रूशी जिंकणं हे महत्वाचं हो। आहे त्याच्यामुळे त्यांना पळवून लावण्यासाठी हे जे तुम्ही सांगताय आता त्याच्यासाठी एम आर आय असेल किंवा सीटी स्कॅन असेल आणि दुसऱ्या ज्या हो, बऱ्याचशा हो, तपासण्या हो, आहेत हो त्या केल्यानंतरच मग प्लॅनिंग करता येईल कशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात मात्र आणखी एक गोष्ट आता म्हणजे जे प्रेक्षक आपल्याला बघतात ते देखील सहमत असतील माझ्या या प्रश्नाशी आता मोबाईलचा वापर जो आहे तो खूप वाढलेला आहे म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मोबाईल वापरत असतात तर अशा वेळेला मोबाईलचा जो वापर सतत आपण करत राहिलो तर ब्रेन ट्यूमर होऊ शकतो का हा म्हणजे अगदी सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे तर काय सांगाल याविषयी बरोबर ऍक्च्युअली प्रश्न हा खूपच सुंदर प्रश्न आहे आणि खूपच पर्टिनंट आहे सध्याच्या याला तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू इच्छितो म्हणजे कसे मोबाईल म्हणजे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्स असतात ठीक आहे ना इट इज अ रेडिएशन आणि जसं आपलं आपण एफ एम रेडिओ ऐकतो त्याचं पण रेडिएशन असतं किंवा मायक्रोवेव्ह असतो तो mm -hmm. पण एक रेडिएशन असतं सो हे जे रेडिएशन असतं त्याला नॉन आयोनायझिंग रेडिएशन किंवा त्याच्यामुळे जास्त हीट जनरेट होत नाही अशा प्रकारचं ते किंवा रेडिएशन म्हणतात हे मोबाईल फोनचं जे रेडिएशन असतं mm -hmm. हे एवढं काही मारक नसतं mm -hmm. की ते त्याच्यामुळे डायरेक्ट टिश्यूला जाऊन त्यातनं म्हणजे जे डी आहे त्याच्यामध्ये चेंज करून टाकेल वगैरे असं काही एवढं तीव्र रेडिएशन नसतं पण थोड्याफार प्रमाणात टिश्यू हिट होतो त्याच्यामध्ये सो फोन तुम्ही किती जवळ वापरताय याच्यावरती आणि फोन कुठल्या वेळा वापरताय म्हणजे तुम्ही जर कंजेशन टाईमला वापरत असाल तर ओब्व्हियसली त्यावेळेला रेडिएशनची मात्रा जास्त असणार तुम्ही जर खूप वेळ म्हणजे किती वेळ वापरताय दिवसात फोन कानाला लावून तर त्याच्यामध्ये सुद्धा रेडिएशन अवलंबून असतं पण अर्थात असं खात्रीलायकरित्या शास्त्रशुद्धरित्या की नाही हा इतकं रेडिएशन झालं म्हणजे ट्युमर होण्याचे असं काही आपण छाती ठोकपणे म्हणू शकत नाही डायरेक्ट रिलेशन नाही की इतकं रेडिएशन आहे म्हणजे इतकं ट्युमर होईल असं नाही आणि फोनच्या कंपनीवर पण अवलंबून असतं की किती रेडिएशन ते हे करत जनरेट करतं किंवा त्याच्या हे लागतं त्याच्यावरती आहे सो त्याच्यात असं डायरेक्ट रिलेशन नाही पण तरी एक सवा जबाबदारीचा किंवा एक सावधानतेचा इशारा म्हणून आपण करू शकतो की मोबाईल आपल्या शरीरापासून म्हणजे डोक्यापासून जितकं दूर म्हणजे सेट लावून जर केलं ला, तर कदाचित जे काही प्युटेटिव्ह रिस्क आहे ती कदाचित कमी होईल अगदी बरोबर आहे सो so, जरी जरी डायरेक्ट रिलेशन नसलं तरी पण अर्थात येणाऱ्या काळाशिवाय आपल्याला काही कळणार नाही कारण मोबाईल हे गेल्या दहा पंधरा वर्षातली रिव्हॉल्युशन आहे या बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढच्या दहा पन्नास एक वर्षात कळतील तरी पण दुसरं अजून एक असं की आता मोठ्या माणसं तर ठीक आहे पण लहान मुलांचा मेंदू हा ग्रोइंग असतो किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते आणि तो तितकाच नाजूकही असतो अर्थात सो त्याच्यामुळे ह्या लहान मुलांच्या ग्रोइंग ब्रेनला मात्र रेडिएशनचा धोका असू शकतो किंवा असण्याची शक्यता असू शकते सो लहान मुलांपासून मोबाईल शक्यतो दूर ठेवणं हे कधी पण म्हणजे स्मार्ट ठरेल हो अगदीच बरोबर आहे अगदी बरोबर आहे म्हणजे प्रिकॉशन्स घेणं हे कधीही चांगलं आहे म्हणजे पुढे आपल्या येणाऱ्या पाच पन्नास वर्षांमध्ये ते कळू शकेल मात्र आधीपासूनच काळजी घेतलेली बरी आणि त्याच्यामध्ये हेडफोन लावून जर आपण मोबाईल यूज करत असू जास्तीत जास्त जर आपला वापर असेल तर ते केव्हाही चांगला आहे मात्र एक गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना ही एक याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त असतो म्हणजे ट्यूमर होऊ नये कारण सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला आजार होऊ नये हो तर ट्यूमर होऊ नये किंवा ट्यूमरला टाळण्यासाठी आपण काय करू शकतो ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं तर बाकी आजारांना सग प्रिव्हेंशन आहे की बघा मी एक्सरसाइज केली तर माझं वजन नाही वाढलं तुम्हाला डायबिटीस नाही होणार किंवा बीपी नाही वाढणार सो तसे एक थोडंफार असतं पण ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं तर ट्यूमर असं डायरेक्ट काही हे नाहीये किंवा ब्रेनच्या ट्युमरसाठी किंवा स्पाइनच्या कॅन्सर साठी असं की हे केलं म्हणजे ते होणार नाही असं काही भाग नाहीये कारण हा बहुतांशी पाठ हा जेनेटिक म्युटेशन किंवा जनुकीय बदल जे काही असतात त्याच्यामुळे घडतो सो फक्त त्यातल्या त्यात एक एवढंच आपण करू शकतो की म्हणजे सिगरेट किंवा अल्कोहोल याच्यामुळे शरीरातले इतर कॅन्सर असण्याचं प्रमाण वाढतं म्हणजे सणाचा कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर वाढतो सो so, तो वाढून मेंदूपर्यंत जाण्याची शक्यता तशी जास्त असते त्याच्यामुळे व्यसनांपासून दूर राहणं त्याच्यामुळे हे सुद्धा एक प्रिकॉशन म्हणून ती आपण घेऊ शकतो बाकी तसं पाहता जुना डायबिटीज प्रेशर हार्टचा ऑपरेशन हार्टचं आजार किंवा टीबीचा आजार वगैरे अशामुळे काही ट्युमरची शक्यता वाढते असं नाही अजून एक दुसऱ्या लोकांच्या लोकांच्या मनात बरीच भीती असते की बाबा मला मार लागला होता आणि मग त्याच्यामुळे आता ट्युमर होऊ शकतो का सो so, तसं ओव्हरऑल प्रॉबेबिलिटी खूपच कमी आहे की जुना मार लागलाय ला ला आणि त्याच्यामुळे तिथे आलाय तरी अशी शक्यता ओव्हरऑल फारच कमी असते त्याच्यामुळे तशी भीती बाळगण्याचं काही कारण नाही बाळगण्याचं कारण नाही आहे ते कधीही होऊ शकतं आणि प्रिकॉशन म्हणून फक्त आपण जे काही व्यसन आहेत त्याच्यापासून दूर राहू शकतो आणि आपली हेल्दी लाईफस्टाईल आपण जगू शकतो मात्र आणखी एक गोष्ट हे जे ब्रेन ट्युमर जर समजा कोणाला झाला असेल एखाद्याला तर त्याच्यावर ऑपरेशन हा एकच उपाय आहे का आणि किंवा मग तो औषध गोळ्या औषधं आहेत त्याच्याने बरा होऊ शकत नाही का ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं तरी सगळ्यात पहिला प्रश्न औषध घेऊन नाही बरं आणि डॉक्टर तर थांबवते मी तुम्हाला कारण याचं उत्तर मलाही जाणून घ्यायचं आणि आपल्या प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायचं आहे मात्र थोडस आपण थांबूयात कारण साम मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा साम टीव्ही साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर समीर फुटाणे आहेत आणि आपल्याला मेंदू असेल किंवा मणके असेल त्याचे जे काही विकार आहेत त्याच्यावर ऑन्कोलॉजी ही कशा पद्धतीनं फायदेशीर कि आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते बारकावे आहेत त्या सर्वांविषयी आपल्याला सांगतायत तर त्याचबरोबर त्यांनी मोबाईलचा जो वापर आहे त्याविषयी देखील सांगितलेला आहे मात्र ब्रेन ट्युमर विषयी आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात मी प्रश्न विचारला होता ब्रेकवर जाण्यापूर्वी तो म्हणजे ब्रेन ट्यूमर हा जर तसा खूप गंभीर मानला जातो म्हणजे आपण मुव्हीजमध्ये पाहिलेला आहे किंवा सिरियल मध्ये किंवा म्हणजे प्रत्यक्षात तर त्याचे काय हाल होत असतील हे म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही तर अशा वेळेला फक्त ऑपरेशन हा एकच उपाय आहे का आणि दुसरं म्हणजे गोळ्या किंवा औषधांनी तो बरा होऊ शकत नाही का प्रश्न रास्त आहे पण एक त्याचं उत्तर सांगण्यापूर्वी एक एक संकल्पना सांगतो म्हणजे बघा कसं आहे ट्यूमर हा एक अडथळा आहे हा एक सॉलिड जागा आहे की जो अडथळा आहे ठीक आहे ना म्हणजे याचा अर्थ तो एक मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे आता डायबिटीज म्हणजे शुगर वाढणं किंवा काही स्त्रावांमुळे बीपी वाढणं हा एक केमिकल प्रॉब्लेम आहे त्याला मी औषध देतो दे 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 तर डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो किंवा औषध दिलं तर बीपी कंट्रोलमध्ये येतो किंवा औषध दिलं तर अँटीबायोटिक्स दिले तर इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतो पण सिन्स ट्युमर हा एक मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये तो काढणं फिजिकली काढणं हा त्याच्यामधला सगळ्यात एक लॉजिकल ऑप्शन आहे आता जसं फॉर एक्झाम्पल जर गाडी बंद पडली तर पेट्रोल संपलं असेल तर आपण पेट्रोल टाकतो पेट्रोल टाकले की सुरू होते पण गाडीचं जर चाक निखळलं असेल तर त्याच्यात मी वंगण टाकलं औषध म्हणून तर ते काही चाक जोडलं जात नाही तो स्क्रू त्याला सो हे जशी एक मेकॅनिक गिरी त्याच्यात अपेक्षित असते तसंच या मध्ये जेव्हा तो स्ट्रक्चरली मोठा असतो आणि तो नॉर्मल मेंदूला दाबून आपली जागा बनवत असतो कारण बंद असते कवटी बंद आहे ट्रेन मध्ये लोक बसलेले आहेत पण तो ट्युमर त्याच्यातनं आत घुसण्याचा प्रयत्न करतो तो नॉर्मल म्हणजे जे त्याचे रहिवासी आहेत कवटीचा मेंदू तर त्याला तो दाबून आपली जागा बनवतोय सो त्याच्यामुळे त्याला बाहेर काढणं याच्याशिवाय काय आपल्याकडे बरोबर आणि अर्थातच किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी हे त्याला पूरक असतात हे मी आपण पुढे बोलूच अच्छा मग ते जे ऑपरेशन्स आहेत ते कशा पद्धतीने केले जातात आता ऑपरेशनचं कसं माहिती का आता ऍक्च्युअली समोरचा चेहरा हा न्यूरोसर्जन असतो की ऑपरेशन यांनी केलं पण एक्चुअली असं नाही ट्यूमर किंवा कुठल्या मेंदूचं ऑपरेशन करण्यासाठी एक संपूर्ण टीम असते त्याच्यामध्ये न्यूरो एस्थिटिस्ट असतात mm -hmm. न्यूरोफिजिओलॉजिस्ट असतात okay. न्यूरोलॉजिस्टचा सपोर्ट असतो न्यूरो इंटेन्सिव्हिस कधी कधी सहाय्यक न्यूरोसर्जन पण असतात आणि mm -hmm. या सगळ्या गोष्टींना ऑर्गनाईज करणारा आणि पेशंटला सांभाळणारा एक सराईत किंवा ट्रेंड स्टाफ असतो mm -hmm. सो हे असं एक टीम वर्क असतं हे एकटाचं श्रेय घेऊन चालणार नाही हे सगळ्यांचं मिळून ते श्रेय असतं की हे ऑपरेशन करणं याच्यासाठी म्हणून एक टीम वर्क असतं आता कसं असतं की नॅचरली ब्रेनचा ट्युमर आहे तर तो वर मेंदूच्या वरच्या भागात जर असेल सो त्याच्यामध्ये Uh, uh, जर... म्हणजे जो ब्रेन आहे तो अतिशय नाजूक भाग समजला जातो आणि त्याचं ऑपरेशन म्हणजे सगळ्यांनाच धसका लागणार सो so, त्याच्यामध्ये की जसं आपण बघतो की वरचा जो पोर्शन आहे मेंदूचा so, सो नॅचरली त्याच्यामध्ये कवटीला छेद घेऊन त्याच्यामध्ये जायला लागतं पण जेव्हा त्याच्यामध्ये आत जातो हो तेव्हा ती एक कवटीच्या आतली म्हणजे गुहा असते त्या गुहेमध्ये आपल्याला ला लाईट पाहिजे आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे मग त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राचा आधार घ्यावा लागतो की जो मला दिशा पण दाखवतो लाईट पण दाखवतो आणि ते स्ट्रक्चर्स असतात ते मला मोठे होऊन मॅग्निफाय होऊन दिसतात त्याच्यामुळे मला नॉर्मल मेंदू आणि ट्युमर ह्याच्यामधला फरक सुस्पष्ट होतो आणि नॉर्मल मेंदूला कमीत कमी इजा होता किंवा कमीत कमी कोलॅट्रल डॅमेज होता होता तो ट्युमर काढण्यासाठी मला सोयीस्कर सो, सो त्याचप्रकारे जर मेंदूच्या तळाशी ट्युमर असेल की तो नाक आणि म्हणजे मेंदू आणि चेहरा याच्या जंक्शनला जर असेल तर तेव्हा नाकातनं ना दुर्बीण टाकून बाहेरनं कुठलंही काही व्रण न दिसता आपल्याला एंडोस्कोपिकली सुद्धा ऑपरेशन काही मध्ये करता येऊ शकतं दुसरं असं की बऱ्याच जणांची संकल्पना असते की मेंदूच्या मध्ये सगळे केस वगैरे काढतात तसं पण आजकाल काही गरजेचं नसतं फक्त ऑपरेशनचा जेवढा भाग आहे तेवढ्यातले बारीक स्ट्रीप काढू आणि ते नको असेल तर ते पण नाही सो म्हणजे चेहरा विद्रुप होतो अशातला अजिबात भाग नाहीये आणि चेहर फक्त चेहऱ्यावरची जे काही सौंदर्य आहे ती अबाधित राहतं आणि बरेच इव्हन कवटीचा जो छेद असतो तो सुद्धा आम्ही अगदी छोटासा बटणा एवढा घेतो की जेणेकरून फारसा स्कलमध्ये जास्त डिफेक्ट दिसणार नाही आणि जो काही डिफेक्ट असतो तो बऱ्यापैकी आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करता येतो अगदी पूर्ववत नाही तरी पण बऱ्यापैकी चांगला हुँ, दिसेल असं ते करता येणार शक्य असतं त्याच्यामध्ये अच्छा मग आता हे ऑपरेशन झालं तुम्ही सांगितलेली आहे कशा पद्धतीनं ती प्रोसेस असते मात्र ऑपरेशन झाल्यानंतर किंवा ते होताना काही धोके असतात का धोके संभवतात का आणि दुसरं म्हणजे दुखत का ते झाल्यानंतर आणि तिसरा एक महत्वाचा प्रश्न ते म्हणजे हे ऑपरेशन झाल्यानंतर आपण पहिल्यासारखं जीवन जगू शकतो का बरोबर आहे सगळ्यांच्या मनातलं पेशंटच्या मनातलं तोच ऑपरेशन असतो किंवा कामावर जाऊ शकेल का आता कुठल्याही ऑपरेशनचा उद्देश हा पेशंटने कामाला पूर्ववत व्हावं त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ही पूर्ववत त्याला मिळावी हाच आमचा उद्देश असतो त्याच्यामध्ये आता कसं असतं बाकीच्या ट्युमर्समध्ये आणि ब्रेनमध्ये म्हणजे बाकी शरीराच्या इतर भागामध्ये फरक असा असतो की मेंदूचा प्रत्येक भाग हा कुठल्या ना कुठल्या कामाला निगडीत आहे एक पॉईंट हा प्रत्येक गोष्टीला निगडीत आहे तेव्हा ट्युमरपर्यंत मला पोहोचायचं असतं तुम्हाला काहीतरी नॉर्मल भागाला इजा करून पोचावं लागतं किंवा त्याच्यामध्ये त्याला काप घेऊन तिथपर्यंत पोचावं लागतं तर याच्यामध्ये ना आम्ही बरेचदा मेंदूची एक स्पेशल प्रॉपर्टी असते आता म्हणजे शहरातल्या सगळ्या ज्या वेदना असतात ते शेवटी मेंदूपर्यंत पोहोचतात मेंदू त्यांचं जाणीव करून देतो पण मेंदूला स्वतःची काही वेदना नसते अच्छा मेंदूला जर कट जेव्हा करतात तेव्हा मेंदूला अजिबात वेदना होत नाही मेंदूला अजिबात संवेदना नसतात त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा वापर आम्ही करतो की पेशंटला बरेचदा पेशंट टोटली शुद्धीवर असताना आम्ही ऑपरेशन करतो त्याला क्रिनॉटॉमी म्हणतात त्याच्यामध्ये फक्त जी चामडी असते तिला फक्त आम्ही इंजेक्शन बोलतज्ञाच्या सायन इंजेक्शन देऊन ती नम करतो किंवा ती वेदना विरहित करतो आणि त्याच्यानंतर ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन चालू असताना पेशंट गप्पा मारू शकतो बोलू शकतो अगदी मोबाईलची फार आवड असेल तर व्हॉट्सअप सुद्धा करू शकतो त्याच्यामध्ये आणि अनेसेटिस्ट आणि बाकीचे सपोर्टिंग स्टाफ हे पेशंटचं चेक करत असतात मी एखाद्या हाताच्या एरियामध्ये ऑपरेशन करतो आहे मेंदूचा जो हाताचं रिप्रेझेंटिंग एरिया आहे सो त्याच्यामध्ये त्याच्या हाताची मुवमेंट ही लगेच चेक केली जाते त्याच्यामध्ये जर काही डॅमेज घडत असेल त्याच्या हाताची मुवमेंट जर वीक झाली तर लगेच ऑपरेशन त्या पॉईंटला डायरेक्शन बदलून केलं जातं की त्याच्यामध्ये आपण मिनिमम डॅमेज मध्ये मॅक्झिमम आउटकम हे करू शकतो अर्थात हे दर केसमध्ये शक्य नसतं बऱ्याचशा केसेसमध्ये आम्ही मॉनिटरिंगचा वापर करतो की त्याच्यामध्ये पूर्ण करंट जो आहे तो कुठे ब्रेक तर नाही होते ना ऑपरेशन करताना हे चेक केलं जातं okay. आणि त्याच्यामुळे सेफ्टी हा म्हणजे न्यूरो सर्जरीचा जर एक की वर्ड किंवा परवलीचा शब्द विचारला तर सेफ्टी किंवा सुरक्षितता हा। म्हणजे पेशंटचा इलाज तर ठीक आहे पण त्याच्यामध्ये सुरक्षितता असणं खूप महत्वाचं आहे आणि आम्ही त्याला टॉप प्रायोरिटी देतो आणि त्यामुळे जेव्हा पेशंट बाहेर निघतो ऑपरेशनचं त्याच्या बहुतांशी पेशंट हे चौथ्या पाचव्या दिवशी घरी जातात आणि फ्रँकली खूप जास्त काही दुखत नाही ज्या प्रकारे आम्ही ब्लॉक देतो त्याच्यामुळे दुखणं पेन हा पेनविरहित सर्जरी असते बऱ्यापैकी आणि इव्हन ऑपरेशन नंतर सुद्धा फारसा काही पेन राहत नाही आणि युजल रिकव्हरी ही फोर टू फायव्ह डेज मध्ये होते अर्थात हे सांगताना मी असं नाही म्हणते की बरेचदा ट्यूमर अशा प्रकारे अशा जागे लपलेले असतात की तिथे जाताना मेंदूच्या अशा काही भागाला इजा किंवा घडू शकते की त्याच्यामुळे डेफिसिट्स म्हणजे एखाद्या बाजूला कमजोरी ये येणे चेहऱ्याला कमजोरी येणे असं घडण्याची शक्यता टोटली नाकारता येते भाग okay. काही रिस्क नहीं। नहीं। अच्छा म्हणजे जरी काही पर्सेंट रिस्क असलं तरी पण त्याच्यामध्ये सेफ्टी हा जो भाग आहे तो प्रायोरिटी त्याच्याकडे दिली जाते त्याच्यामुळे हा जो ऑपरेशन आहे तो सेफ आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे डॉक्टरांकडून ती काळजी घेतली जाते मात्र दुसरी एक गोष्ट आपण या ट्युमर विषयी बोलतो ट्युमर जर एखाद्याच्या मेंदूमध्ये असेल तर त्यावेळेला त्याचा इतर अवयवांवर काही परिणाम होतो का कारण मेंदू हा आपल्या संपूर्ण बॉडीला कंट्रोल कंट्रोल करत असतो किंवा तो जो ट्यूमर आहे तो इतर भागामध्ये शरीराच्या पसरतो का एखादी कंपनी आहे कंपनीमध्ये बॉस असतो हो। बॉस हा आपले केबिन सोडून एम्प्लॉई कडे भेटला जात नाही सगळे एम्प्लॉईंना जो प्रॉब्लेम आपल्याकडनं सॉल्व्ह होत नाही तो ते बॉसकडे पाठवतात हो। सो त्याच प्रकारे जसं फुप्फुसामध्ये किंवा लिव्हरमध्ये किंवा फ्रॉस्टेटमध्ये कॅन्सर झाला आणि तो जास्त वाढला की ते मेंदूकडे दे पाठवून देतात किंवा स्तनामध्ये कॅन्सर तो मेंदूकडे पाठवून पण ब्रेनचं तसं नाही आहे ब्रेन हा एका कौटीत काच बंद आहे त्याच्यामध्ये त्याच्यातले ट्युमर जे झालेले आहेत ते बहुतांशी करून इतर शरीराकडे जात नाहीत वन वे कम्युनिकेशन असतं त्याच्यातनं डबल कम्युनिकेशन नाही राहत त्याच्यात सो त्याच्या जी काही बॅरियर बनवलेली आहे त्याच्यामधनं तो ट्युमर निघून शरीरापर्यंत इतर पोहोचला असं प्रमाण प्रॅक्टिकली खूपच कमी आहे किंवा नगण्य आहे पण मेंदू हा बाकीच्या शरीराकडनं भरपूर प्रकारचे ट्युमर रिसीव्ह करतो आणि कदाचित ते सगळ्यात कॉमन ट्युमर पण असू म्हणता येईल असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे असं म्हणता येईल की बाकीचे जे सिग्नल आहेत तो रिसीव्ह करतो आणि कॉमन म्हणजे इतर ठिकाणी देखील असे ट्युमर होऊ शकतात किंवा ते कॉमन आहे ब्रेनचा ट्यूमर हा इतर शरीरापर्यंत जात नहीं। अच्छा पण इतर शरीरातला ट्युमर मात्र ब्रेन पर्यंत एक शक्यता असते धोका असतो इतर शरीराच्या इतर भागामध्ये जर ट्युमर झाला तर जाऊ शकतो मेंदूतला ट्युमर हा शक्यतो बाहेर ओके ओके आता तुम्ही मणक्याविषयी बोलताय तर आपला जो विषय आहे तो मेंदू आणि मणके हे दोन्ही आहे तर मणक्यांविषयी काय सांगाल म्हणजे मणक्यामध्ये ट्युमर असतो का आता बघा कसं आहे आपण एक थोडी संकल्पना समजून घेऊ तलवार तलवारीला जशी एक मॅन असते ठीक आहे ना त्याचं एक कव्हर असतं सो त्याचप्रकारे मज्जारज्जू ला मणक्याचं एक डायनामिक कव्हर असतं म्हणजे तो त्याला प्रोटेक्ट करत नुसतं प्रोटेक्ट करतो असं नाहीये पण त्याची जी काही मोशन असते जेव्हा मणक्याची जी काही मुवमेंट असते सो त्याचा त्याच्यात जी मुवमेंट असते त्यालातनं तो मज्जारज्जूला प्रोटेक्ट करतो मज्जारज्जू हे मेंदूचं शेपूट आहे किंवा मेंदूत उगवणारा किंवा मेंदूचा भाग आहे तो किंवा चेतासंस्थेचा भाग आहे आणि मणके हे बोनचा म्हणजे हाडांचा भाग आहे हो। तो, तो, तो स्केलेटनचा पार्ट आहे सो त्याच्यामुळे ज्या प्रकारे मेंदूत गाठी होतात त्याचप्रकारे सिमिलर प्रकारच्या गाठी ह्या मज्जरजूत सुद्धा होऊ शकतात फक्त फरक एवढाच आहे की मज्जरजू हे मेंदूपेक्षाही नाजूक असते म्हणजे जर आपण प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर करंगळीपेक्षा किंवा त्याच्याही छोटा आकार असतो मज्जारज्जूचा करंगळीवरती मोठा दगड ठेवणं हे त्याला किती दुखू शकतं त्याचप्रकारे मज्जारज्जू म्हणजे इतकी नाजूक असते त्याच्यावरती झालेला एक छोटा म्हणजे एखाद सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा छोटा ट्युमर सुद्धा बरेचदा खूप डिझास्टर ठरू शकतो की जो कदाचित मेंदूमध्ये डिटेक्ट पण नाही होणार पण तो मज्जारज्जूमध्ये मात्र खूप जास्त असतो कारण खूपच नाजूक आणि कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे ते अच्छा म्हणजे खूप नाजूक असा भाग आहे मज्जारज्जू त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील जर झाला समजा तर तो अतिशय धोकादायक ठरू शकतो म्हणायला हरकत नाहीये मात्र याच्यामध्ये जेव्हा आपण मणक्यांचा जो मेंद हे म्हणतो ट्युमर म्हणतो त्यावेळेला कंबर दुखी असेल पायदुखी असेल किंवा मानदुखी कारण या सर्वांशी जोडलेला हा भाग आहे तर ही लक्षणं दिसून येतात का ऍक्च्युअली कसं आहे दुखणं तसं म्हंटल तर दुखणं हा आपल्या शरीराच्या पेक्षा शरीराचा इतकाच मनाचा पण आरसा आहे मान दुखी पाठदुखी याला जेवढी शारीरिक कारणं आहेत तेवढीच मानसिक कारण पण असतात त्याच्यामुळे सरसकट दुखणं आहे पाठीत आणि म्हणून त्याच्या ट्युमरमुळे असेल असं विधान कदाचित बरोबर नाही ठरणार ट्युमर्समुळे जे दुखणं असतं ना ते खूप वेग असतं खूप म्हणजे स्पेसिफिक नसतं ते एखाद्या बाजूलाच आहे किंवा असंच दुखतं असं नाहीये ते त्याचं दुखण्याचा पॅटर्न खूपच वेगळा असतो पण त्या okay. दुखण्याच्या पॅटर्नमध्ये काही सिमटम्स असतात की जे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे mm -hmm. चालताना तोल जाणे टोटली mm -hmm. इम्बॅलन्स होणे okay. पायात पाय अडकण्यासारखं होणे किंवा पायातनं mm -hmm, चप्पल mm -hmm. सटकून जाणे आणि समजणे समझन न समजणे mm -hmm. किंवा लघवी संडास नियंत्रण टोटली निघून जाणे सो आणि जे मज्जारज्जूचे ते नाही पण मणक्याचे जे ट्युमर असतात म्हणजे हाडांचे जे ट्युमर असतात त्याच्यामध्ये मात्र बऱ्यापैकी पे पेन राहू शकतं okay. आणि हे जे ट्युमर असतात हे बहुतांशी एकतर बोनचे ट्युमर असतात किंवा प्रोस्टेट कडनं आलेले किंवा फुप्फुसाकडून आलेले किंवा ब्रेस्ट कडनं आलेले ट्युमर्स त्याच्यामध्ये सापडतात अच्छा म्हणजे अशा प्रकारचे ट्युमर्स त्या ठिकाणी असू शकतात शकता। मात्र त्याच्यामध्ये आणखी गोष्ट म्हणजे आपण ब्रेन ट्युमर जे आहे त्याच्यावर ऑपरेशन तुम्ही सांगितले मात्र हे जे ट्युमर आहे मणक्यांमध्ये त्याच्यावर कोणत्या प्रकारचे ऑपरेशन असतात आता जसं ब्रेनचं आपण ऑपरेशन करतो त्याच प्रकारे मणक्याचं सुद्धा ऑपरेशन करायला लागतं आणि त्याच्यामध्ये तो ट्युमर कुठे आहे त्यानुसार ते म्हणजे मानेत आहे मानेच्या सर्वायकल स्पाइन मध्ये आहे का अच्छा। छातीच्या मागच्या म्हणजे डॉर्सल आहे का कमरेच्या मध्ये की इव्हन खाली आहे म्हणजे सॅक्रम म्हणा किंवा कॉक्सेस म्हणजे पुच्छ भाग असतो तिथे आहे याच्यावरती ऑपरेशनची जी स्ट्रॅटेजी आहे ती डिसाईड केली जाते की कसं जायचं तिथे म्हणजे मग त्याला मग मक, माने तो पाठी मागणं ऑपरेशन करून जायचं का समोरनं म्हणजे मानेच्या भागातनं जायचं का छातीच्या भागातनं का पोटाच्या भागातनं त्या गाठीपर्यंत पोहोचायचं ही गाठ नक्की कुठे आहे त्याच्यावरती त्याची स्ट्रॅटेजी ठरते आणि जसं मी म्हटलं की ह्या मध्ये सुद्धा सेम सूक्ष्मदर्शक यंत्र किंवा एन्डोस्कोपचा वापर करून आ, एक फाईन सर्जरी केली जाते किंवा के आणि ही सर्जरी मेंदूच्या सर्जरीपेक्षा पण जास्त नाजूक ठरते कारण मज्जरज्जूचा आकार खूपच छोटा असतो सो त्याच्यामुळे ते त्याच्यापासून ती मोकळी करून हळूहळू काढणं हे बरेचदा खूपच क्लिष्ट ठरतं आणि ऑब्व्हियसली ते जास्तच रिस्की पण असतं त्याच्यामध्ये अगदी बरोबर आणि शिवाय ज्या मणक्याचे किंवा बोनचे जे ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये एक वेगळा प्रकार असा असतो की कि बोनचा किंवा त्या भाग काढल्यानंतर त्याच्यामध्ये टायटॅनियमचे स्क्रू प्लेट टाकून ते फिक्स पण करावं लागतं कारण ते हाडाचं पूर्ण जो काही मनोरा आहे मणक्याचा तो पूर्ण मनोरा ढासळायला नको म्हणजे ट्युमर काढतोय म्हणून मनोरा गेला असं नको व्हायला सो ते करण्यासाठी मग त्याला आर्टिफिशियली ते फिक्स करून त्याला एक स्थिरता आपल्याला प्राप्त करून द्यावी लागते आणि जसं ऍडिशनली आहे आपण म्हणजे मणक्याच्या याच्यामध्ये सुद्धा नंतर रेडिएशन किंवा जे काही त्याच्या त्या ट्युमरचा त्या जो काय टाईप आहे त्याच्यानुसार तो नेसेसरी असतो रेडिएशन तितकीच गरजेची म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की कोणत्या प्रकारचा ट्युमर आहे कुठे आहे एक्झॅक्टली ते पाहून मग नंतर त्याच्यावर ऑपरेशन हे करता येतं आणि जसं मी सांगितलेलं आहे की क्लिष्ट अशा ज्या सर्जरीज आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत तर तुम्ही काय सांगाल म्हणजे किती क्लिष्ट असतात ही सर्जरी मणक्याची असेल किंवा ट्युमरची असेल ती आता कसं क्लिष्ट हा सर्जरी पेक्षा म्हणजे ट्युमर कुठला प्रकारचा आहे म्हणजे तो कॅन्सरस ट्युमर आहे का साधा गाठ आहे okay. पेक्षा ती गाठ कुठे आहे आणि किती पसरली आहे याच्यावरती जास्त ठरतं ओके okay. कारण जर मणक्यातली गाठ असे की ती मध्ये पण आहे मानेत पण आली आहे छातीच्या कडे पण जात आहे तर ती नक्कीच मग ती खूप कॉम्प्लिकेटेड असते आणि त्याच्यामध्ये मग मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच करावा लागतो म्हणजे नुसतंच न्युरोसर्जन म्हणून नाही तर ऑन्कोसर्जन म्हणजे कॅन्सर ऑपरेशन करणारे डॉक्टर शिवाय थोरॅसिक सर्जन म्हणजे जे हार्टचं किंवा हृदयाचं ऑपरेशन करणारे डॉक्टर असतात त्यांची सुद्धा मदत घेऊन छातीचा पार्ट त्यांनी काढला मानेचा पार्ट ऑनकोसर्जन काढला आणि मी केला असं ते मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच त्याच्यामध्ये बरेचदा घ्यावा लागतो ओके म्हणजे जे काही स्पेसिफिक असे सर्जन आहेत किंवा तज्ज्ञ आहेत त्यांची मदत घेऊन सुद्धा नंतर ते ऑपरेशन हे केले जातात मात्र आणखी एक गोष्ट आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत या ऑपरेशनमध्ये तेही आपण त्याच्यावरही बोलूयात आणि त्याचबरोबर आणखी बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यावरही आपण बोलणार आहोत मात्र थोडंसं थांबूयात आपण था कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा साम टी साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटल नाशिकचे डॉक्टर आहेत डॉक्टर समीर फुटाणे आणि ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतायत त्या ऐकतच राहाव्या असं वाटतंय कारण तुम्ही सांगताय कशा पद्धतीनं आपण टाळू शकतो किंवा कशा पद्धतीनं हे ऑपरेशन केलं जातं मात्र आणखी एक गोष्ट आता नवनवीन तंत्रज्ञान येतंय म्हणजे बऱ्याच वर्षांपासून नवनवीन जे, जे शोध आहेत ते लावले जात आहेत तर जेव्हा आपण मेंदू असेल किंवा मणका असेल यांच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत किंवा ऑपरेशन आहे याविषयी बोलतो तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन टेक्नॉलॉजीज आले आहेत किंवा असं हे आहे की त्या नवीन टेक्नॉलॉजी ने ऑपरेशन शिवाय आपण हे टाळू शकतो का म्हणजे ऑपरेशन yes, टाळू yes. शकतो का हो कसं आहे सगळ्या ठिकाणी ते शक्य नाहीये पण बरेचदा असं एक जे नवीन टेक्नॉलॉजी त्याचा पण आम्ही वापर करतो तर त्याला असं म्हणतात स्टिरोटॅक्टिक रेडिएशन किंवा okay. फोकस्ड रेडिएशन म्हणजे आता रेडिएशन किंवा किरणोत्सर्गाचा वापर करून ट्युमर जाळणे आता हे कदाचित कॉमन प्लेस आहे oh. आपण बऱ्याचशा बाकीच्या इतर कॅन्सर्समध्ये पण ते ऐकलं असेल so सो त्याचप्रकारे मेंदूचा ट्युमर काढल्यानंतर सुद्धा त्याच्या किरणोत्सर्ग देऊन ते, ते पूर्णपणे जे काही टिश्यू असतात oh. त्यांची जी वाढण्याची गती असते ती आपण नक्कीच कमी करू शकतो म्हणजे एक असं सिंपल मी उदाहरण देतो की समजा एखादी गाडी स्कूटर चौथ्या मध्ये चालते आहे म्हणजे फोर्थ ग्रेडमध्ये आहे आपण ऑपरेशन करून आणि त्याच्यानंतर त्याला किमोथेरपी देऊन रेडिएशन देऊन ती स्कूटर आपण स्लो करू शकतो म्हणजे त्याला आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या मध्ये आणून ती स्लो करू शकतो अर्थात स्कूटर थांबवणं हे काही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे किंवा ती निसर्गाच्या कदाचित नियमाविरुद्ध आहे पण डेफिनेटली ती स्कूटरची गाडी जी आहे जाणारी कॅन्सरची ती थांबून थांबून म्हणजे त्याचा वेग कमी करून आपण म्हणजे जे उर्वरित आयुष्य आहे त्याची लांबी वाढवू शकतो आणि त्याच कारणासाठी सरसकट सगळ्याच पेशंटला ऑपरेशन करा असा सल्ला सुद्धा दरवेळेला दिला जात नाही म्हणजे हे पण मी एक सांगू इच्छितो की कसं आहे म्हणजे ट्युमरचा जो काही एम आर आय वरती आपला ट्युमर दिसतो आहे त्या ट्युमरचा वाढण्याचा वेग किती आहे आणि पेशंटचं उरलेलं वय किती आहे जर ट्युमर हा गेले पुढचे अजून पाच सहा वर्ष घेणार आहे वाढण्यासाठी आणि माणसाचं वय पंच्याहत्तर ऐंशी आहे सो नॉर्मल भारतीय माणसाची आयुष्य मर्यादा पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाची असते तो कदाचित तो त्याचं वय हे नैसर्गिक मृत्यू त्याच्या आधी होऊन जाईल तो ट्युमर वाढण्याच्या आधी सो जर त्या ट्युमरचा पेशंटला फारसा काही त्रास नसेल तर केवळ आपण एक काही कारण एमआरआय केला आणि मग दिसतो आहे आणि थोडेफार समजा फिट आली असेल तर त्याला औषध देऊन तो कंट्रोल होतो आहे किंवा थोडंफार पेनचं देऊन किंवा फिजिओथेरपी करून त्या गोष्टी ठीक होत आहेत तर त्याला कदाचित दरवेळेला सांगूच असं काही गरजेचं नाही सो पेशंटची काय बॅकग्राऊंड आहे पेशंटची काय परिस्थिती आहे शारीरिक कॅपॅसिटी किती आहे ऑपरेशन सहन करण्याची वय किती आहे mm -hmm. शरीर म्हणजे आपल्या आयुष्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि ऑब्व्हिअसली ट्युमरचा वाढण्याचा रेट किती आहे mm -hmm. या सगळ्यांचा विचार करूनच शेवटी ऑपरेशन करावं किंवा नाही असं mm -hmm. निदान केलं जातं सो okay. so, याचमुळे काही दुसऱ्या नवीन टेक्नॉलॉजी जसं mm -hmm. रेडिएशन आता फोकस ज्याला स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी किंवा त्याला सायबर नाईफ तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा गॅमा नाईफ किंवा एक्स नाईफ हो सो so, अशा प्रकारच्या आहेत की त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे हाय ऊर्जेचं रेडिएशन फक्त ट्युमरच्या आणि ट्युमरच्याच भागाला जाऊन इतर ब्रेनला डॅमेज न करतात तेवढ्या पार्ट मध्ये ते दिलं जात पण अर्थात ते सगळ्या ठिकाणी शक्य नसतं म्हणजे ट्युमरची साईज समजा तीन सेंटीमीटर पेक्षा कमी आहे किंवा ट्युमर डोळ्यांच्या नसापासून दूर आहे किंवा शरीराच्या मेंदूच्या महत्वाच्या पार्टपासून अतिशय नाजूक पार्ट पासन थोडासा दूर आहे सो त्यावेळेला हे करणं शक्य त्याचा दुसरा अजून एक बेनिफिट असं आहे की बरेचदा ट्युमर हा मेंदूलच्या रक्तवाहिनींना गुंडाळलेला असतो त्याच्यामुळे ऑपरेशन करताना तो काढणं शक्य नसतं सो हा जो उर्वरित ट्युमर असतो तो अगदी छोटासा पोर्शन जर राहिला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा रेडिएशन फोकस रेडिएशनचा किंवा या गॅमानाईफचा उपयोग करता येऊ शकतो किंवा आपण ऑपरेशन झाले ट्युमर निघाले पण काही कालांतरानंतर तो वापस येतोय आणि आपण रेग्युलर एम आर आय करतो आहोत त्याच्यामुळे आपल्याला कळतो की हा छोटासा ट्युमर आलेला आहे वापस सो so, त्याला दाबण्यासाठी सुद्धा या रेडिएशनचा वापर करता येऊ शकतो आणि ह्या हे फोकस रेडिएशन असतं त्याच्यामध्ये काही असं पेशंटचं काही काप चिरा वगैरे ऑपरेशन असा काही प्रकार नसतो जाऊन मशीनमध्ये एम आर आय सारखं झोपायचं आणि यायचं इतकं ते सिम्पल एवढं ते इझी आहे असं म्हणतात इझी आहे पण फरक एवढाच की ही टेक्नॉलॉजी अर्थातच येस yes, काही किमोथेरपीच्या काही टॅब्लेट्स असतात की ज्याच्यामुळे ट्युमरचा वाढण्याचा जो काही रेट आहे तो okay. कमी करता येऊ शकतो पण तरी खूप असे वेल एस्टॅब्लिश किमोथेरपी ब्रेन ट्युमरसाठी सध्या तरी फारशी अस्तित्वात नाही आहे म्हणजे जनरल ब्रेन ट्युमरसाठी आणि आता काही संशोधनात्मक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ट्युमर व्हॅक्सिन म्हणजे मेंदूची म्हणजे प्रत्येक शरीराची आपापली एक ट्युमरला फाईट करणारी एक इम्यून सिस्टीम असते एक प्रतिकारक शक्ती असते सो ती प्रातिकारक क्षमता वापरून किंवा त्याच्यातले जे काही पेशी आहेत ते वापरून त्याचा एक म्हणजे एक व्हॅक्सिन बनवून किंवा एक प्रतिबंधक लस बनवून ती आपण एखाद्या व्यक्तीला ट्युमर झाला असेल तर त्याचं ऑपरेशन आणि किमो झाल्यानंतर त्याला ती देऊ किंवा जेणेकरून पुढं त्याचं होण्याचं प्रमाण कमी होईल अशा अपेक्षेने असं काही संशोधन आहे पण अर्थात हे काही अजून प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहेत ह्या गोष्टी सगळ्या या सगळ्या अजूनही संशोधात आहेत पण इव्हेंच्युअली येथील आणि मला विश्वास आहे की जसं संशोधन वाढेल पुढच्या पन्नास वर्षात कदाचित ऑपरेशन हा भाग सुद्धा कालबाह्य होण्याची शक्यता टोटली येत नाही अगदी बरोबर आहे म्हणजे नवनवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या येत आहेत त्याच्यामुळे ऑपरेशन जे आहे ते आपण पूर्णपणे टाळू शकू कदाचित भविष्यामध्ये मात्र आणखी एक गोष्ट या ठिकाणी उपस्थित होती ते म्हणजे समजा हा ट्युमर आहे ब्रेन ट्युमर असेल किंवा मणक्यांमध्ये देखील ट्युमर असेल आणि आपण त्याच्याकडे तेवढं तुम्ही सांगितलेलं आहे की गांभीर्य पाहूनच आपण त्याच्यावर उपचार करत असतो किंवा शस्त्रक्रिया हे करत असतो मात्र एखाद्याने समजा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावर उपचार वेळीच घेतले नाही तर त्यावेळेला उपद्रव होऊ शकतात हा एक अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण बहुतेक लोकांना असते भीती ऑपरेशन कोणीतरी सांगितलं म्हणजे मग ते काय बरोबर नाही मग दुसऱ्याकडे जाऊन म्हणजे असं आपण एक मानवी हे असते की आपण अशा उत्तराचा शोध घेतो की जे उत्तर आपल्या मनासारखं असेल ते चाहे शास्त्र शुद्ध असो किंवा नसो जे की जे कोणी व्यक्ती म्हणेल की नाही नाही बिना ऑपरेशनचं मी औषध देतो तो ट्युमर वितळून जाईल मग आपण त्याच्या याला लागतो आणि बरेचदा लोक अशा सगळ्या गोष्टींना म्हणजे जवळ करतात म्हणजे कुठली पण औषधं किंवा इवन बुवा भाजी सुद्धा त्याच्यामध्ये केली जाते की हे करून आम्ही झाडपाल्याचं औषध देऊन ते घालून टाकू वगैरे आणि पण अशा वेळेला काय होतं की ट्युमर तर नाहीच कंट्रोल होत त्याच्यामध्ये ट्युमर हा प्रमाणाबाहेर वाढत जातो आणि मग जेव्हा पेशंट म्हणजे आधी आलेला असतो तो कमी लक्षणं घेऊन आलेला असतो आणि जेव्हा वेळ हातातनं गेल्यानंतर खूप मेंदूचा डॅमेज झाल्यानंतर जेव्हा येतो तेव्हा मग ते ऑपरेशन करून त्यांना हवा तसा रिझल्ट देणं पण आम्हाला कठीण असतं किंवा कधी कधी त्या गोष्ट ऑपरेशनच्या आणि कंट्रोलच्या हाताबाहेर पण गेलेली असते मग त्यावेळेला फारसं काही करणं हे होत नाही हो। सो त्याच्यामुळे योग्य त्या व्यक्तीचा म्हणजे न्यूरोसर्जन किंवा न्युरोलॉजिस्टचा त्या पॉइंटला सल्ला घेणं हे त्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे इकडे तिकडे त्या गोष्टीचा फारसा गवगवा किंवा फार जास्त विचारपूस आणि इंटरनेटवरचे जादूई उपचार ह्याच्यातनं करता जे शास्त्रशुद्ध पॉसिबल आहे जे प्रामाणिकपणे आणि शास्त्रशुद्ध या दोन गोष्टी ज्या पॉसिबल आहेत ते करणं हे कधीही योग्य अगदी बरोबर आहे म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की जे जे तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन मग पुढील उपचार वेळेवर जर आपण घेतले तर तो जो आजार आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो किंवा जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो किंवा इतर जे उपचार आहेत जे योग्य नाही आहेत त्याच्यासाठी तर तेव्हा तो फोपावतो म्हणजे वाढतच राहणार असाही असतो मात्र तुम्ही सांगितलेलं आहे की याचे जे उपद्रव आहे त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतो जेव्हा आपल्याला ट्युमर होतो तर त्याचा लखवा येतो किंवा इतरही परिणाम होता तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही परिणाम आपल्या शरीराचे जे इतर भाग आहेत इतर पार्ट्स आहेत त्याच्यावर होतो का oh. Actually, एक कि सा साला कि एक हो एक्चुअली कसं एक साधारणपणे संकल्पना असते की ब्रेनचा आजार झाला म्हणजे लकवा येतो किंवा एका हाताला पायाला कमजोरी येते किंवा चेहरा वाकडा येतो किंवा बोलणं कमी होतं किंवा बोलणं विसरलं जातं किंवा माणसाला हे होतं विस्मरण होतं वगैरे एक्चुअली त्याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे में मेंदू हा नुसतं आपल्या शरीराच्या फिजिकल गोष्टी कंट्रोल करतो असं नाहीये शरीराच्या केमिकल गोष्टी सुद्धा मेंदू कंट्रोल करत असतो म्हणजे मेंदूतनं येणारे हॉर्मोन्स असतात किंवा ते जे स्त्राव असतात ते शरीराची म्हणजे किती ग्रोथ व्हावी उंची किती वाढावी किंवा स्त्री आणि पुरुषामध्ये कसा फरक डेव्हलप व्हावा किंवा इव्हन स्तनपान करताना मिल्क कसं प्रोड्यूस व्हावं किंवा प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरी कशी व्हावी ह्या सगळ्या गोष्टी ह्या मेंदूतनं कंट्रोल होतात इनफॅक्ट शरीरातलं मिठाचं प्रमाण किती असावं पाण्याचं प्रमाण किती असावं सो so, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या ज्या मेटाबॉलिक गोष्टी आहेत फिजिकल नाही पण ह्या ज्या केमिकल गोष्टी आहेत ह्या सुद्धा मेंदू नियंत्रित करत असतो आणि बरेचदा मेंदूतनं येणारे ट्युमर्स म्हणजे विस्पेशली पिछुट्री ग्रंथीचे किंवा पियुषिका की जी मेंदूच्या अगदी तळाशी असते आणि ती मेंदूच्या हायपोथॅलमस या भागातनं त्याला सिग्नलिंग येत ओके okay. सो so, अगदी म्हणजे वाटाण एवढी ग्रंथी असते तिला मास्टर ग्लँड असं म्हणतात सो mm -hmm. so, त्याचे ट्युमर सुद्धा अशा प्रकारचे सगळे म्हणजे पेशंटचा लहान मुलांमध्ये अचानक उंची वाढवणे mm -hmm -hmm. किंवा वय म्हणजे ज्यांची उंची ऑलरेडी वाढलेली आहे त्यांच्या चे चेहरा मोठा होणे शुगरचा डायबिटीसचा कंट्रोल निघून जाणे mm -hmm. किंवा अतिशय जास्त प्रमाणात इन्शुलिनची मात्रा लागणे किंवा शहरातलं लघवी अतिशय जास्त प्रमाणात होणे आणि शहरातलं पाणी संपून मिठाचं प्रमाण वाढायला लागणे किंवा पण म्हणजे मिठाचं प्रमाण कमी होणे आणि शरीरात पाण्याचा साठा वाढणे शरीर सूज येणे असे काही मेटाबॉलिक प्रॉब्लेम सुद्धा असतात की जे कदाचित मेंदूच्या ट्युमर्समुळे घडतात आणि हे अर्थातच डिटेक्ट करण्यासाठी आंतरस्त्राविकी तज्ञ किंवा एन्डोक्रिनॉलॉजिस्टशी सुद्धा त्याच्यामध्ये मदत घ्यावी लागते दरवेळेला न्युरोसर्जनच ते, okay, दर okay. ते डायग्नोस mm. करेल असं जरुरी नाही आहे किंवा इलाज करेल त्याच्यामध्ये जेवढं सर्जिकल पार्ट आहे तेवढाच हा बाकीचा मेडिकल पार्ट सुद्धा mm. त्याच्यामध्ये महत्वाचा राहतो अगदीच अगदीच म्हणजे एकंदरीतच काही जर त्यांना असं आढळलं आपलं जे कॉमन आयुष्य आहे किंवा नॉर्मल आयुष्य आहे ते जगण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही दुसऱ्या गोष्टी आपल्याला दिसतायत ते नॉर्मली होत नाही आपलं जे फंक्शनिंग आहे त्यावेळेला योग्य तज्ञाचा सल्ला घेणं हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आता मेंदू हा अतिशय महत्वाचा भाग आहे म्हणजे तो आपल्या संपूर्ण बॉडीला कंट्रोल था। करत असतो तर अशा वेळेला हे जे मेंदू आहे म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक भीती असते त्याच्यावर जेव्हा ज्या कोणाला हे मेंदूचे ट्युमर असतील किंवा मणक्यांचे ट्युमर असतील तर त्यावेळेला त्या, त्या भागांवर ऑपरेशन करण्यासाठी त्यांना एक ट्रस्ट हवा असतो म्हणजे ट्रस्टेड हॉस्पिटल किंवा जे तज्ज्ञ कि आहेत ते हवे असतात तर तुमच्या इथे म्हणजे सह्याद्री हॉस्पिटल तसं ब्रँड आहे तर तुमच्या इथे हे जे ऑपरेशन आहे ते कशा पद्धतीने केले जातात आता जसं मी म्हटलं तुम्हाला नहीं नहीं। हो। नहीं, नहीं नहीं। की ऑपरेशन हे एका व्यक्तीचा खेळ नाही आहे याच्यासाठी संपूर्ण टीम असणं गरजेचं आहे जसं क्रिकेटसाठी फक्त बॅट्समन महत्त्वाचं नाही आहे त्याच्यात गोलकीपर बॉलर वे विकेट किपर आणि सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठरतात सो त्याचप्रमाणे जे ज्या हॉस्पिटलमध्ये जिथे शिवाय न्यूरोलॉजिस्ट आहेत किंवा न्युरोऍनस्थिटीस किंवा ब्रेनच्या ऑपरेशनसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट्स आहेत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती अवेलेबल असणं प्लस ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन जेवढं महत्वाचं असतं ऑपरेशन नंतरचा जो काळ असतो किंवा त्याच्यानंतर जी काही काळजी पेशंट घेतली जाते ही तितकीच महत्वाची असते म्हणजे कदाचित त्याच्यामध्ये मी पन्नास पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी डिव्हिजन ठरलं सो त्याच्यामध्ये जी न्यूरो इंटेन्सिव्ह केअर असते की त्याच्यात अक्षरशः म्हणजे पेशंटच्या डोटेल घालून म्हणजे आपल्या डॉटेल घालून पेशंटकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं की कुठलंही व्हॅरिएशन ते होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच डायग्नोस्टिक म्हणजे एन्जिओग्राम सी टी स्कॅन एम आर आय सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ असण म्हणजे एम आर आय लागला लगेच अव्हेलेबल होणं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला आहे ते लगेच डिटेक्ट होऊन ऍक्शन घेता येईल अगदीच म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्या सर्व सोयी आहेत आणि त्या सर्व प्रोसेस मधून गेल्यानंतर मग तेव्हा जो शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे ऑपरेशनचा त्यावेळेला देखील तुमच्या इथे जे स्पेशल जे डॉक्टर आहेत ते आहेत त्याच्यामुळे ते तद्ने, त्या तज्ञांच्या अंडर ते ऑपरेशन्स केले जातात दरम्यान तुम्ही एवढं छान मार्गदर्शन हे आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यासोबतच आजच्या आपल्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा साम टीव्ही